1707 ईसवी मध्ये औरंगजेबचा मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूनंतर लायक उत्तराधिकारी न मिळाल्याने मुघल साम्राज्याचे पतन वेगाने होऊ लागले। या स्थितीचा फायदा उचलून अनेक क्षेत्रीय राज्यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केले, परंतु त्यावेळी भारतात एकही असा शासक किंवा राज्य नव्हते जे भारताला एकसंघ ठेवेल। यामुळेच युरोपीय कंपन्यांनी भारतीय व्यापारिक अधिकार प्राप्त करण्यासाठी या क्षेत्रीय राज्यांची मदत घेऊन संघर्ष सुरू केला। मित्रांनो, भारतात युरोपियन कंपन्यांचे आगमन काही अचानक झालेली घटना नव्हती। युरोपसोबतचे भारताचे व्यापारिक संबंध खूप जुने म्हणजेच युनानींच्या काळापासून होते, पण 1453 ईसवीमध्ये उस्मानिया सल्तनतने एशिया मायनर जिंकले आणि कॉन्स्टंटिनोपॉलवर अधिकार केला। या प्रकारे पूर्वेशी होणाऱ्या व्यापारी मार्गांवर तुर्कांचे नियंत्रण झाले। त्यामुळेच भारत आणि इंडोनेशियासारख्या देशांसोबत व्यापार करण्यासाठी युरोपियन्स नवीन व्यापारी मार्ग शोधू लागले। 15व्या व 16व्या शतकात युरोपात पुनर्जागरण आणि प्रबोधन मोठ्या प्रमाणावर झाले होते। याचाच परिणाम म्हणजे युरोपमध्ये नवनवीन शोध लागत होते। जहाज निर्माण आणि जल वाहतुकीमध्ये नवीन शोध लागले होते, जसे की दिशासूचकाचा शोध लागला होता। भारताकडे जाणाऱ्या मार्गांच्या शोधांपैकी पहिले प्रयत्न स्पेन आणि पोर्तुगालने केले। स्पेनचा नाविक कोलंबस 1492 भारताच्या शोधात निघाला, पण चुकून त्याने अमेरिकेचा शोध लावला। पुढे 1498 पोर्तुगालचा नाविक वास्को दी गामा याने एक नवीन समुद्री मार्ग शोधून काढला, ज्याद्वारे केप ऑफ गुड होपला वळसा घालून तो केरळच्या कालिकट तटावर आला। पुढे जाऊन ब्रिटनच्या कॅप्टन कुकने ऑस्ट्रेलियाचा शोध लावला आणि हॉलंडच्या तस्मानने न्यूझीलंडचा शोध लावला। 1707